एक्टिव महाराष्ट्र आवाज जनतेचा। बोरघाटात भीषण अपघात, अपघातग्रस्तांच्या मदतीला सामाजिक संघटना व स्थानिक टीम मदतीला। जुना पुणे मुंबई हायवे शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये एक खाजगी बस दरीमध्ये कोसळली। यामध्ये साधारण 41 जण असून यामधील साधारणतः 12 लोक मृत झाल्याचे व साधारण 29 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मदत कार्य सुरू असून जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे। घटनास्थळी खोपोली, खालापूर, कर्जत पोलीस स्टेशन, खोपोली फायर ब्रिगेड, अपघातग्रस्तांच्या मदतीला सामाजिक संघटना, यशवंती हायकर्स, शिवदुर्ग सहजसेवा फाउंडेशन, RRB टीम व स्थानिक टीम मदतीकरता सरसावल्या आहेत। खासगी रुग्णालयातील डॉक्टरना मदतीसाठी पाचारण करण्यात आले असून खासगी बसमध्ये बाजीप्रभू वादक गट झांज पथक गोरेगाव मुंबई येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते। ॲक्टिव्ह न्यूज महाराष्ट्रासाठी स्वप्नील धनवटे, पुणे।